अमरावती जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय. चांदुरबाचा तालुक्यातील थुगाव आणि पिपरी गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. या गारपिटीमुळे गहू, संत्रा, कांदा, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. गव्हाच्या शेतात पाणी साचलेले. आता निवडणुकीच्या रणधुमाईत सरकारी अधिकारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर येणार का असा प्रश्न बळीराजा विचारतोय. या पावसामुळे झालेल्या शेताच्या नुकसानीचा थेट शेतातून आढावा घेतल्याचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांनी. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसासह गारपीट झाली आणि या गारपिटीचा फटका संत्रा, गहू, ज्वारी आणि कांदा पिकासह भाजीपाला पिकाला बसलाय. मी सध्या आलो आहे चांदूर बाजार तालुक्यामध्ये थुगावमध्ये आणि इथे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गव्हाचं जे पीक आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे. या संपूर्ण गव्हाच्या पिकामध्ये पाणी साचल्याचं सध्या चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतंय. सध्या हा जो गहू आहे वरून दिसायला अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. गव्हाचं पीक दिसतंय मात्र जमिनीमध्ये या पाण्या हा जो गहू आहे तो पूर्ण जलमय झालेला आपण पाहू शकतो. हे अशा प्रकारे हे पाणी जे आहे ते या गव्हाच्या मुळाशी साचलेलं आहे आणि त्यामुळे आता हा गहू जो आहे तो सडायला सुरुवात होणार आहे. आज खऱ्या अर्थानं गुढीपाडवा आहे. मात्र गुढीपाडवा हा शेतकऱ्यांचा चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांचा गुढीपाडवा कडू होणार आहे. आज वर्षाचा असं म्हणा की मराठी वर्षाचा आज पहिला दिवस आहे, गुढीपाडवा आहे. सर्वांचा गुढीपाडवा आज नक्कीच आनंदात जात असेल, पण आमच्या शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आज नक्की म्हणजे खूप अंधारात जाईल. या गारपिटीमुळं आणि या पावसामुळं खूप जास्त प्रमाणात आमचं नुकसान झालं. मला सरकारला एवढं नक्की विनंती करतो की त्यांनी यावं इथे येऊन पंचनामा करावा, बघावा. आता निवडणुकीचे कार्यक्रम बाजूला सारून सरकारी कर्मचारी अधिकारी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मीडिया जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, चांदूर बाजार, अमरावती.